काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरीमध्ये आकाशकंदील, मातीच्या पणत्या, रांगोळी आणि इतर साहित्यानं बाजारपेठा सजल्याचं दिसतंय. मातीच्या पणत्या आणि आकाशकंदील दिल्ली आणि गुजरातवरून विक्रीसाठी रत्नागिरीच्या बाजारपेठेत दाखल झालेत. मातीच्या पणत्या 40 ते 60 रुपये डझन, तर आकाशकंदीलची विक्री ही 120 पासून ते 550 रुपयांपर्यंत होतीये. संध्याकाळच्या वेळेत ग्राहकांची गर्दी असल्याचं यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलं. अभी कौन कौन सा मटेरियल मार्केट में अवेलेबल है? सादा दिया है, डिजाइन वाला दिया है, आकाश कंडील है, रंगोली है. जो पंखी है उनका क्वालिटी कैसा है और प्राइस क्या है? दर्जन 60 रुपये दर्जन है, 50 वाले है, 40 वाले है. आकाश कंडील है 250, 120 रुपये से स्टार्ट है, 550 तक लास्ट है. अभी कस्टमर का चॉइस कौन सी है? आकाश कंडील पे. मार्केट में क्या है, मतलब कस्टमर आते हैं क्या? आते हैं ना आकाश कंडील के लिए. नाम? भोला महादेव सहा. मार्केट मध्ये आता काय काय विक्री साठी आणले? हे पंथी आणले आहे, हे 60 रुपये डझन आहे, हे गुजरात वरून आणले आहे, हे कंडील आहे दिल्लीवरून आणले आहे, रंगोली पण आहे, हे इतर खरेदी करून आणले. आता ग्राहकांचा काय आहे सध्या चॉईस, कशाला आहे? चॉईस मिट्टीची पंथी आहे और आकाश कंदील आहे. आता कसं काय मार्केटमध्ये गर्दी होते का? हो होते, संध्याकाळी गर्दी भरपूर असते. तुझं नाव? आमचे नाव राजू राजा.